विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पाचवी मधील आठवा धडा विभाज्य आणि विभाजक। या धड्यामध्ये आपण याविषयी माहिती पाहणार आहोत। आता नेमकं विभाज्य कशाला म्हणायचं आणि विभाजक कशाला म्हणायचं हे आपण सुरुवातीला पाहू। आपल्या सर्वांना भागाकार येतो, आपण भागाकार करत असतो, तर एक भागाकाराचं उदाहरण घेऊन हे गोष्टी आपण समजून घेऊ। एक मी भागाकाराचं उदाहरण घेतो, आपण भागाकाराचं उदाहरण घेऊ 12/2। दोन या संख्येने 12 या संख्येला आपण भागायचं आहे। भागणे म्हणजे भाग करणे, भागाकार करणे म्हणजे भाग करणे। तर दोन ना आपण सुरुवातीला एकला भागू, एक लहान असल्यामुळे आपल्याला शून्याचा भाग जातो, 0 2 0 खाली 1 आलं। आपण 2 खाली घेऊ, इथं 12 झालं। आता 2 ने 12 भागू, 2 × 12 12 मधून 12 गेले खाली 0 होईल। हा भागाकार आपण पूर्वी शिकलेला आहे, आपल्याला भागाकार येतो। आता यामधील कशाला काय म्हणतात हे आपण पाहू। आता ज्या संख्येने आपण भागलं या गणितामध्ये त्याला म्हणायचं भाजक, त्याला भाजक म्हणतात। ज्या संख्येने भागतो आपण त्याला भाजक म्हणतात, आणि ज्या संख्येला भागायचं आपल्याला, ज्या संख्येचे भाग पाडायचे त्याला म्हणायचं भाज्य, भाज्य। जे आपलं उत्तर येतंय, जेवढे आपले भाग पडले तर त्याला म्हणायचं भागाकार। आणि आपलं आलेली खाली बाकी, तर इकडे लक्ष द्या, आपण ह्या 12 या संख्येला 2 या संख्येने भागलं आहे आणि बाकी आली 0, म्हणजे इथं निशेष भाग गेलाय। ज्यावेळेस बाकी 0 येते त्याला म्हणायचं निशेष भाग गेलाय। आणि मग ह्या 12 चे 6 भाग पडले, म्हणजेच इथं 2 ही संख्या 12 ची विभाजक आहे। 2 ही संख्या 12 ची विभाजक आहे, कारण त्याचं विभाजन करते, भाग पाडते, त्याला विभाजक म्हणायचं। आणि 12 या 2 या संख्येचं 12 ही संख्या विभाज्य आहे। 12 ही संख्या 2 ने विभाज्य आहे, ही 12 ही संख्या ह्या 2 ने विभाज्य आहे। आता विभाजक 12 ची ही 2 ही संख्या विभाजक आहे, 12 च्या अनेक विभाजक आहेत। कोणकोणते विभाजक आहेत आपण एक उदाहरण घेऊ, ह्या 2 12 या संख्येला कोणकोणत्या संख्येने भागलं म्हणजे बाकी 0 उरते, निश्चय भाग जातो। आता आपण जर पाहिलं तर 1 जी संख्या घेतली आपण, 1 ने जर आपण 12 ला भागलं तर 1 ने 12 भागलं, उत्तर 12 येते आणि बाकी 0 होते, म्हणजे 1 ने सुद्धा 12 ला भाग जातो, 12 चे भाग पडतात। म्हणजे 12 जर चॉकलेट असेल आणि आपल्याला 1 1 चा गट करायचा आहे तर 12 विद्यार्थ्याला वाटता येतो, म्हणजे 1 ही संख्या 12 ची विभाजक आहे। 2 ने सुद्धा भाग जातो आपण पाहिलं, 2 ही संख्या 12 ची विभाजक आहे। आता 3 संख्या 3 ने भागून बघा, 3 ने सुद्धा भाग जाते, 3 × 12 उत्तर 0 आलं, म्हणजे 3 ही संख्या 12 ची विभाजक आहे। 4 ने भाग जाते का बघा, जाते, 4 × 4 = 12 म्हणजे 4 ही संख्या सुद्धा 12 ची विभाजक आहे, बाकी 0 उरते। 5 घ्या, आता 5 ने भागून बघा, 5 × 2 = 10 येते, उत्तर 2 येणार, बाकी उरती 2, म्हणजे पूर्ण भाग जात नाही, त्यासाठी 5 ही संख्या 12 ची विभाजक नाही। मग पुढची संख्या 6 घ्या, तर 6 ने सुद्धा भाग जाते, 6 × 2 = 12 बाकी 0 उरते। आता पुढची 7 घ्या, 7 ने भाग जात नाही बाकी उरते, 8 ने भाग घातलं तरी बाकी उरते, 9 ने घातलं तरी बाकी उरते, 10 ने घातलं तरी बाकी उरते, आणि 11 ने सुद्धा भाग जात नाही, पूर्ण बाकी 1 उरते। मग आपण 12 जर संख्या घेतली तर 12 ने सुद्धा भाग जाते, 12 × 1 = 12 म्हणजे 1 त्याचा भाग पडला, आणि
12 ही संख्या त्याची विभाजक आहे. म्हणजे लक्षात घ्यायचं कुठल्याही संख्येचे आपण विभाजक शोधताना सुरुवातीला एक ही संख्या प्रत्येकाची विभाजक असतेच आणि शेवटची संख्या स्वतःची ती संख्या ही विभाजक असते. आणि मधले विभाजक कोणते हे शोधण्यासाठी आपल्याला त्या संख्येने ज्या संख्येचं विभाजक शोधायचे त्या संख्येला निश्चय भाग जातो का ते आपल्याला पाहावे लागेल.